राज्याच्या राजकारणामध्ये आत्ताच्या परिस्थितीत विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, अमरावतीचं चित्र काय आहे, अमरावती कुठे? अमरावती आज जर बघितलं विकासाच्या दृष्टिकोनातून तर आपल्याला सर्वीकडे रोड दिसते, मोठ्या बिल्डिंग दिसते आहे, सर्वीकडे दिसते. पण याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं बेरोजगारीचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, त्याचनंतर आता ज्या काही शाळा बंद झालेल्या आहेत त्या शाळेतून जे विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत त्या मुलांचा प्रश्न आहे. या सर्व गोष्टीकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाही आहे अजूनपर्यंत, की पाहून सुद्धा ते न पाहल्यासारखं करत आहे हे अजूनपर्यंत दिसत नाही. येणं आता इलेक्शन झाली त्यानंतर परत काही सुधारणा झालेल्या नाही, आता परत विधानसभा आहे, त्या विधानसभेमध्ये आता हे प्रश्न कोण मांडणार आहे की बेरोजगारी आहे, अमरावतीचे युवक शिकते 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 पण त्यांना पुढे जाण्याचा मार्ग कोणी सांगत नाही आहे किंवा ते जाऊ शकत नाही आहे आणि त्यामुळे बेरोजगारी वाढते आहे. टॅलेंट भरपूर आहे अमरावतीमध्ये, भरपूर शिकणारे मुलं आहेत, भरपूर डिग्र्या घेतलेले मुलं आहेत, पण त्यांना नेमका मार्ग कोणी सांगणारा नाही आहे या सर्वेकडे लक्ष नाही आहे. तर म्हणजे हे सध्याचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. पण मला सांग, आता मी जेव्हा खरं तर मी काल रात्री अमरावतीमध्ये आम्ही पोहोचलो, रस्ते एकदम मोठमोठे आहेत, शहरातले रस्ते पण मोठे आहेत, चकाचक असं एक दिसणारं हे शहर प्रथमदर्शनी तरी आत्ता वाटतं. पण जे ही सांगते ही परिस्थिती उलटी आहे का? मग म्हणजे एकीकडे शहर उत्तम दिसतं पण दुसरीकडे शहरात आणि जिल्ह्यामध्ये ज्या बेसिक सोयी सुविधा पाहिजे, तरुणांचे प्रश्न, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न, हे तसेच राहिलेले आहेत. म्हणजे वरवर सगळं छान मुलामा दिलेलं आहे पण आतनं पोकळ अजूनही जिल्हा किंवा शहर. हा नक्कीच, कारण की आपण जिल्हा जरी बघितला, जिल्ह्याचे रस्ते जरी व्यवस्थित असले तरी आतमधले तालुक्या प्लेसचे जे रस्ते आहेत ते अतिशय घाणेरडे आहेत आणि त्यावर मोठे मोठे खड्डे आहेत. सध्या आपण बातम्यांच्या माध्यमातून ते बघतोच आहेत. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे, मागच्या 2014 भाजप सरकारने दिलेले जे आश्वासन आहेत ते पूर्ण झालेली नाहीत. मोदी ज्यावेळेस 2014 मोदींनी जेव्हा इथं सभा घेतली, कॉट टू फायबर आणि फॅशन टू फॉरेन हा जो मुद्दा घेऊन त्यांनी शेतकऱ्यांची मतं गोळा करण्याचा प्रयत्न केला तो अजूनपर्यंत झालेला नाही आहेत. शेतकरी अजून संकटात आहे, मंदीसारखे प्रकार आहेत, बोंडअळी आहे, हे सर्व प्रश्न असताना यात बेरोजगारी आणि महाभरतीमध्ये झालेले जे प्रकरणं आहेत हे अतिशय दुर्दैवी आहेत. त्या कारणानं अमरावती किंवा विदर्भाचं राजकारण जे आहे ते या सर्व मुद्द्यांच्या भोवती फिरणार आहे. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत, या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण बोलूया. पण विदर्भामध्ये आपण पाहिलं तर 60 जागा आहेत. विदर्भ हा एक मोठा चंक आहे राज्याच्या विधानसभेमध्ये आणि या राज्याच्या विधानसभेमध्ये इतका मोठा चंक असताना एकीकडे सरकार म्हणतं की विदर्भाचा विकास होतो, दुसरीकडे लोकांमधनं एक मागणी येते की वेगळा विदर्भ आम्हाला पाहिजे. सरकार योजना राबवतं विदर्भामध्ये पण विदर्भात येणाऱ्या प्रत्येक योजना असतील किंवा काय, अमरावतीला याचा किती फायदा झालेला आहे? 2014 विदर्भाने जे वोटिंग केलं, मतदान केलं, ते ह्याच मुद्द्यावर केलं होतं की विदर्भ वेगळा होईल आणि त्याच मुद्द्यावर बीजेपीनेही हा मुद्दा उचलून धरला होता. पण 2014 आता 2019 निवडणुकी जवळ आली आहे पण विदर्भाचा मुद्दा अजूनही गोंडच आहे. ज्याप्रकारे वीज विदर्भात निर्माण होते पण त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्र मुंबईला होतो आणि रोजगाराचा प्रश्न तर खूप मोठा भयानकच आहे. आताच विद्यार्थ्यांचा महापोर्टलच्या विरोधात मोठं आंदोलन झालं, शेतकऱ्यांचे आंदोलन दर सुरू होतात. जेव्हा आम्ही बघतोय की आंदोलनं सुरूच आहेत पण सत्ता मात्र त्यांच्याच हातात आहेत. म्हणजे म्हणजे पक्ष बदलत आहेत, सत्ताही बदलत पण नेते मात्र तेच आहेत. अमरावतीमध्ये जरी सध्याच्या घडीला एखादा राजकीय चेहरा म्हणावा असं कोणी नाही आहे, कारण अमरावतीचं राजकारण अमरावतीचं नेतृत्व हे सतत बदलत आलेलं आहे. कारण गेल्या 10 वर्षापासून आनंदराव अडसूळ हे जिल्ह्याचे खासदार होते, मात्र त्यांनी विकासाकडे पूर्णतः पाठ फिरवली. आता नव्यानंच नवनीत राणा निवडून आलेलं आहे, आता नवनीत राणा अगदी नवीन आहे त्यामुळं लोकांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मात्र अमरावती शहर जे आहे किंवा विदर्भ आपण म्हणू शकतो, विदर्भातलं अमरावती शहर जे आहे ते शहर अजूनही विकासाच्या दृष्टीनं पूर्णपणे मागे आहे. अमरावती शहरात शैक्षणिक संस्था आहेत, शिक्षणाच्या सोयी उत्तम आहेत, कापूस पिकतो मात्र या ठिकाणी कापसावर आधारित उद्योग नाही. अमरावती जिल्ह्यात संत्रा पिकतो मात्र संत्र्यावर आधारित उद्योग नाही. अमरावतीमध्ये MIDC जे 5-star MIDC आहे येऊन तयार आहे, मात्र अजूनही पाहिजे तसे उद्योग जे उद्योग सुरू झाले नाही. त्यामुळं अमरावती शहरात किंवा अमरावती जिल्ह्यात आसपास जे शिकणारे विद्यार्थी आहे, विद्यार्थी इंजिनिअरिंग शिकतात मात्र त्यांना पुण्या मुंबईशिवाय नोकरीशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळं अमरावती शहर वृद्धांचं शहर होते की काय अशी आता अवस्था झालेली आहे. म्हणून मला असं वाटतं की अमरावतीमध्ये कुठेतरी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. अमरावतीत मेळघाटचा जो कुपोषणाचा मुद्दा आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, मात्र आतापर्यंत राजकीय नेत्यांनी सोयस्करपणे याचा विकास केलेला नाही आहे. पण असं का? कारण नागपूर इतक्या जवळ आहे, मुख्यमंत्री नागपूरचे आहेत आणि इतकं सगळं असून सुद्धा अमरावती एवढं मागे का पडलंय?
बरोबर आहे, मला तेच म्हणायचं आहे की अमरावतीमध्ये महत्त्वाचं म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. गेल्या अमरावती म्हणजे महाराष्ट्रातलं एकमेव अमरावती असं विभागीय स्थळ आहे की ज्या ठिकाणी विमानतळाची व्यवस्था नाही. विमानतळाचा विषय जवळपास गेल्या 10 वर्षापासून भिजत घोंगडा आहे, अजूनपर्यंत विमानतळ सुरू झालेलं नाही. आणि जेव्हा मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट अमरावतीमध्ये येण्याचा प्रयत्न करतात ते सगळं पहिल्यांदा पाहतात की या ठिकाणी विमानतळाची व्यवस्था आहे की नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की विमानतळाची व्यवस्था जी आहे, विमानतळ अमरावतीतलं सुरू करणं गरजेचं आहे. सोबतच तरुणांच्या हाताला काम मिळेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येणं गरजेचं आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर ही निवडणूक इथे लढतात आणि नंतर आश्वासनं वेगळे देऊन नेते ते आश्वासनं पाळत नाहीत, दुसऱ्या गोष्टी समोर आणून त्याच्यावरती मोठा ओहापोह करण्यात येतो. त्यानंतर या गोष्टींचा ओहापोह करून जो मूळ मुद्दा विदर्भातला आहे, विदर्भामध्ये जी बेरोजगारी आहे, विदर्भामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात शिकत आहे, इथनं तरुण जे आहे तो बाहेर जातोय, पण इथे त्या मूळ मुद्द्यांना ही राजकारणी मंडळी जी आहे ती बगल देण्याचा प्रयत्न करत आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही विदर्भामध्ये म्हणजे नेत्यांच्या मनात खरंच विदर्भाचा विकास करायचा आहे की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता भाजपने सरकार सध्याच्या विद्यमान सरकारने काहीच केलं नाही किंवा या आधीच्या पण सरकारांनी काहीच केलं नाही असंही म्हणता येणार नाही, नसतं तर एवढं सारं दिसलं नसतं. पण विषय असा मूळ मुद्दा असा आहे की यांचा विषय हा म्हणजे हे ज्या पद्धतीनं सांगतात की आम्हाला जनतेसाठी जनतेसेवा करायची आहे, आता काल शिवसेनेचे युवा नेते येऊन गेले आणि आम्हाला जनसेवा म्हणजे त्यांचे शब्द असे असतात त्यांचे की आम्हाला जनसेवा करायची आहे म्हणून राजकारणात आलो. मुळात उद्देश हा जनसेवा असते तर तुम्ही त्या तातडीनं वैयक्तिगत काम आपण ज्या तातडीनं करतो त्या पद्धतीने होत नाही आहे. आतापर्यंत आमच्या इथं अमरावती हा विदर्भ हा विभाग हा नागपूरनंतर आत्ता अमरावती थोडं चर्चेत आलं, नावात आलं, बाकी बुलढाणा अकोला वाशिम या भागाला पुण्या मुंबईकडले लोक ओळखतसुद्धा नाही, म्हणजे त्यांना असं वाटतं की हा भाग कुठेतरी गावखेड्यातला भाग आहे. बरेचदा आपण चर्चा केली तर ही अवस्था आहे. 50 आज महाराष्ट्र निर्माण होऊन 60 मध्ये सुरुवात निर्माण झाला आहे, आजही तीच अवस्था असेल तर याचा अर्थ असा आहे की राजकारण्यांनी त्यांचं राजकारण त्यांच्यासाठी प्रायोरिटी होती, जनहित आणि या सगळ्या विकास कामं ही त्याची सेकंडरी किंवा दुय्यम प्रायोरिटी होती. आत्ता काही प्रमाणात वाटत आहे की BJP त्या दृष्टीनं करत आहे, पण त्यांचा उद्देश हा म्हणजे फोकस या विकास कामावर करणं हा नसून काँग्रेसनी किंवा गेल्या सरकारांनी हे केलं नाही म्हणून आता आम्ही हे करतो आहे, कुठेतरी त्या सरकारला डिसवणं, त्या विरोधक म्हणून त्यांना संपवणं, त्याच्यासाठी मतं गोळा करणं आणि मग म्हणणं की आम्ही आता जसं टेक्सटाईल पार्कचा विषय त्यांनी केला, सुरुवात केली, मुहूर्त मिटवली, पण त्याच्या पुढे तिथं किती रोजगार निर्माण झाला, त्यातले किती उद्योग आले आणि किती आता सुरू आहे, अपडेट आहे, सुरू आहे, त्यांचं प्रगतीवर आहे, याचा कुठंही लेखाजोखा शासनानं दिलेला नाही आहे. गाजावाजा हेच करतात की आम्ही हे लोकार्पण केलं, ते भूमिपूजन केलं, पण त्याचा आउटपुट म्हणजे किती रोजगार निर्माण झाले आणि जे रोजगार आता इथं आमची इथं इंडिया बुल्स सारखी मोठी कंपनी अनेक वर्षापासून आहे, रोज तिथं आंदोलन होतात, कर्मचाऱ्यांचे शोषण होत आहे, तिथं कर्मचाऱ्यांना बाहेरच्या म्हणजे भूमिपुत्रांना न्याय दिला जात नाही, मग असे आंदोलनं रोज होतात, अक्षरशः आत्महत्यासुद्धा होत आहे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या, मग शासन याकडे दुर्लक्ष याकडे मात्र शासन कुठं गांभीर्यानं विषय घेत नाही. आपण जर बघितला विकासाचा मुद्दा सर्वत्र आहे, पण विकास म्हणजे होतोय कोणाचा, अप्पर क्लासवाल्यांचा फक्त विकास होतोय, बाकी जर आपण अमरावतीच्या बाहेर 40-50 किलोमीटरवर जर आपण मेळघाट साईडला किंवा आजूबाजूने कुठे गेलं, इव्हन आपण जर पूर्ण महाराष्ट्र आणि विदर्भाचा जरी विचार केला तर तो फक्त विकास शहराचा होत आहे. शहर म्हणजे कोण, तर शहरातले ते फक्त अप्पर क्लास जो वर्ग आहे त्यांचा फक्त विकास होत आहे, अदर दॅन दॅट कोणाचा विकास होत आहे. इथे 4G आहे, डिजिटल इंडियाचं ढोल वाजवले जातात, पण या डिजिटल इंडियाच्या मागे कोणता अंधार आहे हे कोणी पाहण्याचा प्रयत्न नाही करत. आज मेळघाटमध्ये जरी आपण बघितलं, इथून 50 किलोमीटरवर मेळघाट आहे, मेळघाटमध्ये काही ठिकाणी अजूनही मोबाईल नाही आहे, नेटवर्क नाही आहे, ते सोडा तिथे अजूनपर्यंत लाईट नाही आहे, रस्ते नाही आहे, तिथं पोहोचू शकत नाही, मग या सर्व गोष्टीचा विकास केव्हा होणार आहे. तर विकास फक्त आपण रोडचा करतो आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. रोड बिल्डिंग आणि फक्त सौंदर्यीकरण आणि ते फक्त जिल्ह्याच्या ठिकाणचं आणि ते फक्त शहराचं, बाकीच्या ठिकाणचा विकास कुठे गेला आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. रोजगार, शेती, कापूस असेल, कापसाचा मुद्दा असेल किंवा इंडस्ट्रीज या अमरावतीमध्ये न येणं, मग या राज्य सरकारनी गेल्या वर्षात काय केलं, त्याला कसं तुम्ही बघता, आणि 2019 ही निवडणूक जी आहे त्याकडे कसं बघता. मुळात प्रश्न असा आहे की विदर्भ हा अनुशेषग्रस्त आहे. माजी आमदार अनुशेष निर्मूलन महर्षी बीटी देशमुख यांनी हा लढा अनेक वर्ष विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये लावून धरला, परंतु 2014 भाजप सरकार इथे सत्तेवर आलं, मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी तेव्हा विदर्भ अनुशेष निर्मूलनाचा नारा दिला होता, प्रत्यक्षात तो उतरलेला नाही आहे.
अमरावतीच्या बाबतीत बोलायचं तर कृषी आधारित प्रकल्प जे आहे ते आपल्या इथे तयार नाही झाले. इथे कापूस पिकतो, सोयाबीन पिकतं, पण इथल्या MIDC मध्ये ते उद्योग तुम्हाला दिसणार नाही. प्रोसेसिंग युनिट्स नाही आहेत, ते सगळे बाहेर. हा, आणि आता कुठे मुर्शीला संत्रा प्रकल्प इथे होत आहे. ज्या पद्धतीनं कृषी आहे त्या पद्धतीनं आरोग्याकडे आपण ओढूया. आरोग्यांचे जे विभाग आहे त्यामध्ये अनेक पदं रिक्त आहेत, कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत, त्याच्यामुळे आरोग्य सुविधा तुम्हाला पुरवल्या जात नाही. तिसरा मुद्दा आपण शिक्षणाचा जर पाहिला तर जिल्हा परिषदच्या शाळा असो, महापालिकेच्या असो किंवा इतर, शिक्षकांची भरती नाही आहे. विनाअनुदानित शाळेंचा शिक्षकांचा मुद्दा पेटलेला आहे, त्यांच्यावर मुंबईमध्ये लाठीचार्ज झाला. आपल्या राज्यामध्ये 4,000 विनाअनुदानित शिक्षक आहेत. म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि कृषी अशा तिन्ही क्षेत्रामध्ये अनुशेष निर्मूलन यांना करता आलेला नाही आहे आणि एक मोठं अपयश आहे. याचा फीडबॅक इथल्या लोकप्रतिनिधींनी घेतलं काय असं नाही आहे, घेतल्या गेलं, परंतु मेट्रो शहर, मेट्रो सिटी आणि ग्रामीण भाग याची सांगड कुठे यांना घालता नाही, समन्वय साधता आलेला नाही आहे. तो समन्वय साधण्याची गरज होती. शहरी भागामधले प्रश्न हे रस्त्यांचे असू शकतील, ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे आहे. त्याहीपेक्षा आणखी एक कळीचा मुद्दा आहे की अमरावती शहर आणि जिल्हा हा एक पेन्शन नगरी होऊन राहिलेला आहे, कारण तरुणांच्या, बेरोजगारांच्या लाखोच्या फौजा पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद इथे चाललेला आहे. ब्रेन ड्रेन होत आहे, ब्रेन ड्रेन होत आहे आणि त्याकडे दुर्लक्ष नाही. मुंबई आता जसं आपण नागपूरला पाहिलं तर नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांचे भगीरथ प्रयत्न तिथे आहे, तिथे टेक्सटाईल मिल येऊन राहिलेला आहे, वेगवेगळे प्रकल्प आहे, पण त्याचा एक थेंबसुद्धा आपल्याला इथे तुम्हाला दिसत नाही. आणि हे दुर्दैव आहे, अमरावतीकरांना रस्ते चकचकीत वाटतात, शाळा चांगल्या दिसतात, पण जे मूळ बेसिक आहे इथल्या कृषी आधारित प्रकल्प होणे, इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची रिक्तता होणे, शिक्षणाचा प्रश्न इथं सुटला पाहिजे, ते सारं दिसत नाही आहे. आणि नुसतं गेल्या सरकार वाईट होतं, ते नालायक होते याच्यावर टीका करण्यापेक्षा अनुशेषाचा जो काही प्रश्न आहे इथल्या, आज विदर्भातल्या नोकऱ्यांचा अनुशेष 23% वाढलेला आहे, मुंबई पुणेच्या तुलनेमध्ये प्रचंड वाढलेला आहे. हा अनुशेष केव्हा दूर करणार? जोपर्यंत अनुशेष दूर होणार नाही 2014 चा नारा ठरणार नाही. का आता असं आहे की आम्हालाही असं वाटतं, व्यक्तिगत हे माझं मत, मला असं वाटतं की विदर्भ वेगळा करा. आज तुम्ही किती राज्य वेगळं, छोटे राज्य प्रशासनासाठी सोयीचे असून म्हणून किती छोटे कराल? आज अमरावती, मग उद्या आज विदर्भ वेगळा करा, उद्या पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ यांच्यासुद्धा वाद आहे, सुप्त वाद आहे. मग उद्या पश्चिम विदर्भ 5 जिल्ह्यात, मग एक गावाचा विदर्भ राज्य करायचा आहे का? तर मला वाटतं की राज्यात राहूनच आज एक महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि आपल्या देशात राष्ट्राची तीच ओळख आहे, तर ती ओळख कायम राहावी. फक्त पूर्वीच्या काळाच्या सत्ताधाऱ्यांनी जो दुजाभाव विदर्भासाठी केला, आज बीटी देशमुखांसारखे एवढ्या मोठ्या राजकीय नेत्याचं पूर्ण राजकीय कारकीर्द याच मुद्द्यावर संपली. सेहरी अण्णांसारखे आणि इतरही विदर्भवादी याच मुद्द्यावर लढतात की यांनी आमचा पैसा तिकडे पळवला. तर मला वाटतं आज मुख्यमंत्री, अर्थमंत्री या राज्यात, कृषीमंत्री आता या विदर्भातले आहे, तर आहे सुरुवात आहे त्यांची करण्याची, पण मला असं वाटतं की जो बॅकलॉग आहे तो करण्यात यावा, जर होत असेल तर विदर्भ वेगळा करण्यात अर्थ नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे.